कुठे गेले असतील भानू? इतका वेळ न सांगता कधीही जात नाहीत त्या. मोहन 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 मला सोडो. मोहन मिथे आतमध्ये बरणीत बंद आहे म्हणून मला जादू करता येत नाहीये. मोहन मला सोडो. तुला माझा आवाज नक्की ऐकू येईल. मला लगेच सोडव आता. मोहन मोहन मोन्या चहा. हो करतो शोभा करतो. म्हणजे अजून भानू नाहीच का आली? नाही ना अजून नाही आल्या. अरे देवा काम सोडून नाही ना गेली. आता हिच्यासारखी दुसरी मिळणं म्हणजे कठीण आहे. मोहन आता घरातली सगळी कामं कोण करणार? मोन्या जेवण करायचं सगळं आवरायचंय, पाणी भरायचंय, कोण करणार आहे? शोभा काळजी करू नकोस, मी करतो सगळं. आय करतो. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर. हे बघ त्यातली एक बरणी घेऊन जा आणि विजया मॅडमना दे. आणि त्यांच्याकडनं 250 रुपये आठवणीने घेऊन ये. त्याचा समाजसेवा म्हणून उगाच पैसे कमी करायला जाऊ नकोस, कळलं? काय हो काय हो कळलं ना? हो म्हणजे तसं करायचं नाहीये. ही बरणी नेणार कशात? नेणार कशात? थांब. मोहन मोहन मिथे आतमध्ये बरणीत बंद आहे. मोहन मला सोडो. मोहन काय काय? अरे कपडा काढू नकोस तो, दोन दिवस असाच ठेवायचंय. हे बघ विजय मॅडम ना सांग, दोन दिवसांनंतर कपडा काढायचा, नाहीतर हवा जर गेली ना तर लोणचं खराब होईल, कळलं? बर हा पैसे घेऊन ये आणि हो घेते. नाही नाही मोहन नाही. मोहन हळू टाकायचं, हळू सावकाश सांभाळून आणि हो सांभाळून नेतो. आणि शोभा भानूंच काही कळलं तर मला कळव. मोहन मी इथे. मोहन येऊ दे ना तिला, चांगली सरळ करते मी. ठीक आहे सावकाश. हा पैसे घेऊन ये 250 रुपये. हो घेऊन ये, कमी करू नकोस. नाही नाही हा एक बरणी गेली. शोभे तू जवळ राहतेस म्हणून बर आहे बाई. आई नेहमी तर आपलं शोभे मी तुझ्या जवळ आहे ना म्हणून तुझं निभावत. हा मी तुझ्या जवळ आहे ना म्हणून तुझं निभावत असं तर टोमणे मारत असते. आज कसं काय? तू जवळ राहतेस म्हणून मी उपाशी मरत नाहीये. आता ते भानू बघ ना कुठे गेली कोणास तो. स्वयंपाक नाही आ सगळी भांडी तशीच पडले, सगळं तसं पडलंय. कळलं ना माझं महत्व तुला? हो बाई कळलं. पण त्या भानूच काय कळलं का, कुठे गेली ती? नाही ना ग, मला तिचीच काळजी वाटते. तिची काळजी करायची काय गरज नाही, बरं झालं गेली ती. आई तुझा प्रॉब्लेम काय नाही तो कळतच नाही. कोट शूट त्या भानूच्या मागे हात धुऊन लागलेली असते. तुला माहिती नाही ती चेटकीने तुझ्या संसाराची वाट लावेल. त्या मास्टरला तिने वश केलंय, हेच ना पाठ झालंय माझं आता. बर बाई राहिलं, पण आता मला सांग तुझ्या लोणच्याच्या बिझनेसचं काय झालं पुढे? आज मोना एक बरणी घेऊन गेलाय ऑफिस मध्ये. त्या विजया मॅडम आहेत ना, त्यांना हवी होती. विजया मॅडम? त्या विजया मॅडम कोण? आई. बरं बाई, पण शुभे बाकीच्या बरण्यांचं काय? त्या सुद्धा हळूहळू विकल्या जातील ग. हळूहळू? अगं पटापटा विकल्या गेल्या पाहिजेत माहितीये का, म्हणजे आपल्याला ना नवीन ऑर्डर मिळेल. आई आपण ना खूप लोणचं तयार करू आणि आपल्याला खूप ऑर्डर मिळतील. मग घरोघरी ना आपलंच लोणचं विकलं गेलं पाहिजे, तेच खाल्लं पाहिजे.
इतकी चव लोकांना आवडली पाहिजे ना की बाजारात ना दुसरं लोणचंच आणणार नाही. आपण खूप फेमस हो, खूप पैसे कमवू आणि आई आपण ना परदेशात आपलं लोणचं एक्सपोर्ट करू. काय मात्र मग आज काय नवीन कारण? अहो काय सांगू तुम्हाला, चप्पल तुटली हो, चप्पल तुटली की शिवायला वेळ लागला. तर काय मात्र मानलं तुम्हाला, रोज नवीन नवीन कारण कुठून शोधून काढता तुम्ही? हो खरं सांगतोय बघा, चप्पल मात्र अहो एकही शब्द बोलू नका तुम्ही. आधीच घरून निघताना उशिरा निघतात, मग ऑफिसला यायला वेळ नाही होणार तर काय होणार हो? आणि त्यातून तुमची नवनवीन रोजची कारण ही तर काही बघायलाच नको. घ्या आणि त्यातून असे हे तोंड पडून उभे राहतात ना, तर तुमच्यावर रागवावं की दया करावी तेच काही कळत नाही. चप्पल तुटली मात्रे प्लीज तुम्ही कामाला लागावं. मोहन अरे तू लोणचं आणणार होतास आज, काय झालं? आणलेस? आणलं ना लोणचं. हे माझी बॅग. अहो ती काय तुमच्या मागे? नाही ती नाही, ती अशी हे कांद्यावरती लोणच्याची बरणी ठेवलेली. मात्रे आम्ही नाही बघितली ना तुमची बॅग, तुम्हीच कुठेतरी विसरून आला असाल. ते काय नवीन आहे? जाऊ दे, तुला आठवते का तू कुठे विसरून आला? हा अहो मी ते चप्पल शिवायला थांबलो ना बहुतेक तिकडेच विसरून आलो बॅग. आता नाही मी पटकन जाऊन घेऊन येतो. हा सॉरी पण मी जाऊन घेऊन येतो. आता मिळणार आहे थोडीच ती. अगं चांगलं नाही बोलतायत ना, निदान वाईट तरी बोलू नये. मग तू जाऊन ये बरं. जाऊन येतो. लवकर जा आणि लवकर या, टाइमपास करत बसू नका. नाही नाही अहो अहो थोड्या वेळापूर्वी माझी मी इथे बॅग विसरलो होतो, मिळाली का तुम्हाला? मोहन मोहन हो हाय की अहो मागणं किती आवाज दिला तुम्हाला, पण तुम्ही आपलं मुहूर्त म्हणलं जाऊ द्या, आठवण आली की येत्याल परत. ते आहे कुठे ती बॅग? अहो साहेब असं उघडत ठेवून नाही जायची बॅग, एक तर आमचं दुकान आहे उघड्यावर. अहो दिवसात ना 100 लोक येते तिथं, आता कुणाकुणाकडे म्हणून लक्ष द्यायचं? आणि हे बघा साहेब तुम्ही तुमच्या सामानाची काळजी घ्यायला नको का? आता बरं झालं ही बॅग माझ्याकडेच विसरला तुम्ही, नाही तर दुसरीकडे विसरला असता तर परत मिळाली असती का तुम्हाला? देता का प्लीज बॅग देता माझी? हो हो हा हा मी म्हंटल होत ना तुझी बॅग तुला मिळेल म्हणून. तशा या ज्योतिषीच आहे तशा. अगं चांगल्या माणसाचं नेहमी चांगलंच होत, कळलं का? कोणी किती वाईट बोललं तरी. काय ग प्रिया बरोबर आहे ना? मोहन माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मोहन तुला माहित नाही पण जी व्यक्ती मला या बरणीतून बाहेर काढेल ती व्यक्ती माझा मालक होईल, आणि मग ह्या पुढे ती व्यक्ती जे सांगेल ना तेच मला करावं लागेल. मोहन थँक्यू. मोहन ओ थँक्यू काय म्हणताय, माझं कामच आहे ते. आता उघडू नका. शोभाने सांगितलं 2 दिवस थांबा आणि मग उघडा, म्हणजे 2 दिवसात ना लोणचं मुरेल आणि मग चवीला फार छान लागेल. चालेल चालेल काही हरकत नाही. हा आणि पैसे किती झाले? 250 रुपये. पण ते लोणचं तुम्ही एकदा खाऊन बघितलं ना, म्हणजे बघा तुम्हाला इतकं आवडेल ते. शोभान एकदम स्पेशल बरं ते लोणचं. छानच चव असणार शोभानी बनवलंय म्हणजे. मोहन हे घे 230 रुपये आणि 20 रुपये माझं डिस्काउंट. बर
पूर्ण एपिसोड पहा Z5 पर।